आज आपण काळ्या वाटाण्याची उसळ बनवणार आहोत. सर्वप्रथम कुकरमध्ये भिजलेले काळे वाटाणे घ्यायचे आहेत. मी 3 कप काळे वाटाणे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता पाणी टाकायचं आहे. 3 कपच्या दुप्पट म्हणजे 6 कप. 6 कप पाणी टाकायला लागेल. त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे आणि आता कुकर बंद करून त्याच्या 3 ते 4 शिट्या व्हायला द्यायचे. एका बाजूला तवा गरम करत ठेवायचा आहे. मध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे. 1 चमचा जिरं टाकायचं आहे. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकायची. फोडणी तळतळली की त्यामध्ये लाल मिरच्या घालायचे. मी 3 लाल मिरच्या घातलेल्या आहेत. अर्धी वाटी कोथिंबीर आणि 1/2 इंच आलं, 4 ते 5 कापलेलं लसूण हे घालून मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 कप कांदा घालायचा आहे उभा चिरलेला. 4 ते 5 पुदिन्याचे पानं टाकायचे. अर्धा कप नारळ टाकायचा आहे. मी आता सुका नारळ टाकलाय 1/2 कप आणि 1/2 कप ओला नारळ. अशा पद्धतीने मिश्रण लालसर व्हायला हवं. हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे. कुकरची शिटी झाली की गॅस बंद करून टाकायचं आहे. एकाकडे तेल गरम करत ठेवायचं आहे. त्यामध्ये 5-6 कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. ती ढवळायची आहेत. 1 कांदा टाकायचा आहे. 1 कांदा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये 1 टोमॅटो टाकायचं बारीक कापून आणि आता तो ढवळून घ्यायचा आहे. पाव चमचा हळद टाकायची आहे. 1 चमचा लाल तिखट टाकायचा आहे. 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. 1/2 चमचा काळा मसाला टाकायचा आहे. काळा मसाला नसेल तर 1/2 चमचा गरम मसाला टाकून हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता त्यामध्ये शिजलेले काळे वाटाणे घालायचे. पाणी बाजूला काढून ठेवायचं आहे. असं व्यवस्थित परतून घ्यायचे ते. त्यामध्ये आता जे वाटण होतं ते वाटण घालायचं आहे. मगाशी जे मिश्रण केलं त्याचं वाटण वाटून घ्यायचं आहे आणि ते घालायचं आहे त्यामध्ये. आता उसळ व्यवस्थित शिजायला द्यायची. त्यामध्ये 1 बारीक चमचा मी मीठ घातलं आहे. काळे वाटाणे शिजताना सुद्धा त्यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आता मीठ घालताना कमीच घालावे. थोडेसे काळे वाटाणे मी मिक्सरला लावून घेतले आणि ते सुद्धा त्या मिश्रणात टाकले आणि आता ढवळून घेतले. अशा पद्धतीने मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आता काळे वाटाणे उकडताना जे पाणी होतं ते पाणी 1 कप त्यामध्ये ॲड करायचं आहे. उसळीला चांगलं कड यायला हवा
त्यामुळे त्याच्यावर ताट ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनिटांसाठी ही भाजी शिजत ठेवायची आहे. ज्या वेळेला काळे वाटण्याची आमटी करायची असेल त्यावेळेला पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं. आता आपली उसळ तयार झालेली आहे. गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे. ही उसळ गोकुळाष्टमीच्या दिवशी आंबोळ्यांबरोबर खाल्ली जाते. आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.